नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या भागामध्ये आपण वाहतूक व संदेशवहन या पाठाला सुरुवात केलेली आहे। या भागामध्ये आपण वाहतुकीच्या साधनांच्या बाबतीत काही गोष्टी त्या ठिकाणी विचारात घ्यायच्या आहे, याविषयी माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। प्रवास आणि वाहतूक ह्या घटना आपण बघताना त्यासाठी संबंधित अनेक घटक असतात, त्या घटकांची माहिती आज आपल्याला या ठिकाणी बघायची आहे। वाहतुकीसाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत, यामध्ये रस्ते मार्ग असतील, लोह मार्ग असतील, जलमार्ग असतील, नळ मार्ग असतील, अशा मार्गांचा वापर आपण त्या ठिकाणी करत असतो। परंतु ह्या मार्गांचा वापर करताना आपल्याला काही बाबी त्या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत। मग मालाची आणि प्रवासाची वाहतूक करताना ह्या ज्या बाबी आहेत त्यामध्ये पहिली बाब जी असेल ती म्हणजे वेळ। वेळेला फार महत्व आहे। आपत्कालीन स्थितीमध्ये तुम्हाला नागपूरहून भोपाळला जायचं असेल तर अशा वेळेला वेळेचं फार महत्व आहे। त्या कमी वेळात आपण कोणत्या मार्गाद्वारे त्या ठिकाणी पोहोचू शकतो याचा विचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे। दुसरी बाब आहे ती म्हणजे अंतर। आपल्याला ज्या भागामध्ये प्रवास करायचा आहे किंवा ज्या भागामध्ये आपल्याला माल वाहतूक त्या ठिकाणी करायची असेल त्या ठिकाणचं अंतर हे लक्षात ठेवणं त्या ठिकाणी गरजेचं आहे। त्या अंतरानुसार आपल्याला नियोजन हे त्या ठिकाणी करता येतं। त्यानंतर कालावधी, वाहतुकीमध्ये कालावधी हा सुद्धा त्या ठिकाणी महत्वाचा विषय त्या ठिकाणी येत असतो। तुम्हाला तुमच्या गावाहून सिंगापूरला फिरण्यासाठी जायचं असेल आणि तुम्हाला 10 दिवसांचा कालावधी त्या ठिकाणी दिलेला असेल तर त्या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये तुमचं प्रवासाचं संपूर्ण नियोजन त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि त्यासाठी कोणत्या मार्गाचा तुम्ही अवलंब कराल हे त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे। त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे प्राकृतिक रचना। प्राकृतिक रचनेमध्ये जर आपण विचार केला, पर्वतांचा भाग आहे, पठारांचा भाग आहे, नदी नाल्यांचा भाग आहे, मग अशा वेळेला तुम्ही अशा भागामध्ये कुठल्या मार्गाचा अवलंब करू शकाल याविषयी त्या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे। त्यानंतर पुढचा घटक त्या ठिकाणी आपण जर बघितला, मार्ग आणि साधन या दोघांचा ताळमेळ त्या ठिकाणी बसला पाहिजे। त्यानंतर हवामान, हवामान सुद्धा अतिशय महत्वाचा घटक त्या ठिकाणी आहे। हवामान जर योग्य असेल तर वाहतूक आणि प्रवास या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अडथळा त्या ठिकाणी येणार नाही, त्यासाठी हवामानाचा सुद्धा अंदाज आपण त्या ठिकाणी घेतला पाहिजे। त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे त्या ठिकाणचं स्थान, हे स्थान सुद्धा निश्चित आपल्याला त्या ठिकाणी करता आलं पाहिजे। ज्या स्थानावर आपल्याला त्या ठिकाणी पोहोचायचं आहे ते स्थान लक्षात घेणं त्या ठिकाणी महत्वाचं आहे। अशा परिस्थितीमध्ये या सर्वांचा विचार आपण जर केला तर आपला जो होणारा प्रवास आहे तो आरामदायी त्या ठिकाणी होऊ शकतो, त्यानंतर कमी खर्चामध्ये त्या ठिकाणी होऊ शकतो। दुसरा एक घटक त्या ठिकाणी आपला येतो तो म्हणजे खर्च। पुण्याचा इंद्रायणी तांदूळ तुम्हाला आफ्रिकेमधील शहरात केपटाऊन या ठिकाणी जर पाठवायचा असेल तर त्या ठिकाणी खर्च हा महत्वाचा आहे। आता हा तांदूळ आपण जलमार्गाने जर त्या ठिकाणी पाठवला तर तो कमी खर्चामध्ये त्या ठिकाणी पोहोचू शकतो, म्हणून त्या ठिकाणी खर्च हा घटक सुद्धा त्या ठिकाणी महत्वाचा आहे। म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीचं जर आपण सर्व वाहतुकीच्या मार्गांचं, प्रवासाचं आणि माल वाहतुकीचं जर नियोजन केलं तर सर्व प्रकारचं नियोजन हे त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येत असतं। त्यासाठी आपला खर्च वाचत असतो, त्यासाठी आपला वेळ वाचत असतो, आपला प्रवास हा त्या ठिकाणी आरामदायी होऊ शकतो, आपला कमीत कमी वेळ त्या ठिकाणी वाचू शकतो। म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी या वाहतुकीच्या बाबींचा विचार हा आपण त्या ठिकाणी केला पाहिजे। वाहतूक ही एक पायाभूत त्या ठिकाणी सुविधा आहे। वाहतुकीच्या साधनांमुळे आपल्या देशाचा, आपल्या प्रदेशाचा हा विकास त्या ठिकाणी होत असतो। आर्थिक परिस्थिती सुधारण्यामागे सुद्धा वाहतुकीच्या घटकांना अनन्यसाधारण असं महत्व त्या ठिकाणी दिलेलं आहे। देशाचं दरडोई उत्पन्न आणि स्थूल उत्पन्न या दोघांचा जर आपण विचार केला त्यांना सुद्धा महत्वाचं स्थान हे वाहतुकीमुळेच त्या ठिकाणी लक्षात येत असतं। म्हणजे ज्या प्रदेशामध्ये वाहतुकीचं जाळं हे दाट स्वरूपामध्ये आपल्याला जर त्या ठिकाणी दिसत असेल तर अशा वेळेला आपण लक्षात घेतलं पाहिजे
की जिथं हे जाळं दाट असेल त्या प्रदेशाचा विकास हा त्या ठिकाणी आपल्याला नेहमीच त्या ठिकाणी झालेला दिसून येत असतो. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पालेभाज्यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं, परंतु त्या ठिकाणी आपल्याला बाजारभाव मिळत नाही. अशा वेळेला नंदुरबार वरून जाणारा एखादा रेल्वे मार्ग, एखादी रस्ता मार्ग चांगल्या प्रकारे जर असेल, ज्या ठिकाणी आपल्याला योग्य बाजारभाव मिळेल, अशा भागामध्ये अशा बाजारपेठेपर्यंत आपण तो माल पोहोचवणं त्या ठिकाणी आपल्याला शक्य होत असतं.